कोरोना काळात उद्योगांचं अर्थचक्र सुरू रहावं, उत्पादनात अडथळे येऊ नयेत यादृष्टीनं व्यवसाय व्यवस्था निर्माण करा, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचं नियंत्रण करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर मंदावलेल्या लसीकरणानं वेग घेतलाय. 21 जूनपासून केंद्रानं लस धोरणात बदल केला, त्यानंतर 21 ते 27 जून लसीकरण वाढलं. पुन्हा ही मोहीम आता थंडावली आहे. लसींचा साठा नसल्यानं राजस्थानातल्या 33 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये लसीकरण सध्या बंद होतं. महाराष्ट्राला देखील दरमहा 3 कोटी लसींची गरज आहे, पण ती पूर्ण होत नाहीये. तर गुजरातकडे 7 लाख लसी शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोरोना काळात राज्यातल्या 24,000 कैद्यांचं लसीकरण करण्यात आलंय. अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे. कारागृहात 70,000 जास्त कैद्यांचं टेस्टिंग झालंय. दरम्यान 33,000 पैकी 24,000 कैद्यांचं लसीकरण पूर्ण केलंय. काही कारागृहातील कैद्यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आलाय. पालघर शहरातील भगिनी समाज लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय. आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगिनी समाज लसीकरण केंद्रावर 500 डोस उपलब्ध असून नंबर मिळवण्यासाठी जवळपास 1,000 लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर मात्र पोलिसांना पाचारण करण्यात आलं. महाराष्ट्राची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीवरून तज्ज्ञांनी हे संकेत दिलेत. जुलै महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 88,130 रुग्ण आढळलेत. रुग्णसंख्येत झालेली ही वाढ तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या वॉकहार्ड खासगी हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस द्यायला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक स्पुटनिक व्ही या लसीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना अखेर आज ही लस घेता येते. विशेष म्हणजे या लसीच्या 2 डोसमधील अंतर हे फक्त 21 दिवसांचं आहे. सप्टेंबरपासून सिरम इन्स्टिट्यूट स्पुटनिक व्ही लसीचंही उत्पादन करणार आहे. यासंदर्भात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्यूट यांनी घोषणा केली आहे. भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पुटनिकची रशियन निर्माती कंपनी यांनी सांगितलंय. तर इतरही उत्पादन कंपन्या पुढे येत असल्याचं रशियाने स्पष्ट केलंय. भारत बायोटेक कंपनीनं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOला आपले महत्वाचे दस्तावेज सादर केलेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची आशा आहे. कोवॅक्सिन संबंधित सगळे आकडे WHOला देण्यात आलेले आहेत. येत्या 4 ते 6 आठवड्यांच्या आत याबाबत निर्णय होण्याची आशा आहे. कोरोना संकटात हिल स्टेशन तसंच इतर पर्यटनस्थळी विनामास्क फिरणं, नियमांचं पालन न करणं हा चिंतेचा विषय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य भारतातील मुख्यमंत्र्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. शुक्रवारी म्हणजे 16 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा होणार आहे. यावेळी कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांकडून घेतील. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये 5 लाख रुपये गायब झाल्यानं गोंधळ उडालाय. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी गोपनीय चौकशी सुरू करत दोषी कर्मचारी शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या प्रेसमधून 200 आणि 500 रुपयांची छापलेल्या नोटांचे कागद गेल्या आठवड्यात गायब झाले होते. ज्या ठिकाणी छपाई होते त्या ठिकाणी CCTV कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 32,67,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातून 3 तर गुजरातमधून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. पंढरपूर, सातारा, मुंबई, गुजरातपर्यंत ही टोळी सक्रिय होती अशी माहिती मिळते आहे.
पुण्यातल्या भारती विद्यापीठातील महिला डॉक्टरच्या घरात छुपे कॅमेरे लावणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी स्वतः प्रसिद्ध डॉक्टर आहे. तो MD असून न्यूरोलॉजी स्पेशालिस्ट आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचं क्लिनिक आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 32 वर्षीय महिला डॉक्टरनं छुप्या कॅमेऱ्यासंदर्भात तक्रार केली होती. तिच्या वॉशरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आलेले होते. औरंगाबादेत एका भरधाव कारनं अचानक पेट घेतला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाटा इथल्या उड्डाण पुलावरती ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वेळीच कारमधील प्रवासी बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्यात 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडलाय. कवलेवाडा जवळच्या रेल्वे क्रॉसिंग जवळ हा मृतदेह सापडला. या युवकाची हत्या आपापसातील वादातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव कुलदीप बिसेन असं आहे. हा युवक ताज ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काम करत होता. ऍसिड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. नालासोपऱ्यात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह 5 दिवसांनी सापडलाय. वसईच्या किल्ला बंदर समुद्रकिनारी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ममता पटेल असं या महिलेचं नाव आहे. 2 महिन्यांपूर्वी तिचा विवाह नालासोपऱ्यातल्या मेहुल पटेलशी झालेला होता. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर गावात तब्बल 6 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय. 66 किलो गांजा जप्त केला गेलाय. इथल्या शेतकरी शेताच्या बांधावरच गांजाची लागवड करून त्याची विक्री करत होते. तब्बल 6,85,000 किमतीची 65 गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांवरती मोहोळ पोलिसांनी कारवाई केली आहे. मॅनेजमेंट कोट्यातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देतो असं सांगून फसवल्याप्रकरणी मुंबईतून प्राध्यापक सुनील मिश्राला अटक करण्यात आली आहे. मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजसाठी प्रवेश मिळवून देतो असं सांगून बोरिवलीतल्या एका व्यक्तीची मिश्रानं फसवणूक केली होती. मिश्रानं काही दिवस ऑनलाईन लेक्चरसाठी पासवर्ड आणि ID दिलेला होता. उत्तर प्रदेशात दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या 2 संशयितांना 14 दिवसांची कोठडी ATS मिळालेली आहे. त्यामुळे आता या 2 संशयितांची चौकशी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह इतरही तपास यंत्रणा करणार आहेत. हे संशयित अल कायदा संघटनेशी संबंधित असल्याचं समजतंय. JCB केलेली गुलालाची उधळण कोल्हापुरातल्या पंचायत समितीच्या नव्या उपसभापतींना महागात पडली आहे. मनीषा सावंत यांची कागल पंचायत समिती उपसभापती निवड झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गावात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत JCB सहाय्यानं गुलालाची उधळण करण्यात आली. या प्रकरणी उपसभापतींसह 16 जणांवरती गुन्हे दाखल झाले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे